समोर मी वसंतराव काळे पत्ररेखा महाविद्यालय बीडचा विद्यार्थी विषय आणतोय की खेळामध्ये अंमली पदार्थांना बंदी असली पाहिजे या विषयाच्या बाजूला। मित्रांनो, भारत हा एक सांस्कृतिक देश आहे आणि खेळामध्ये आपले क्षमता आजमावण्यासाठी कुठेही आपल्याला उत्तेजक द्रव्य घ्यावं लागतं असं कोणत्याही संशोधनांती सर उघड झालेलं नाही। खऱ्या अर्थानं आमच्या देशाला खशबा जाधवांची सचिन तेंडुलकरांची परंपरा लाभली आहे की आपल्या हाराची काळ होऊस्तव आपल्या देशाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय मैदानावर 26 वर्ष ते 28 वर्षापर्यंत क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकरनं कधीही उत्तेजक द्रव्याला स्पर्शही केला नाही तरी सुद्धा भारताचा तिरंगा सतत फडकवण्याचं काम केलं आणि माझे स्पर्धकांचं समोर येऊन सांगतात की उत्तेजक द्रव्य घेतल्याशिवाय खेळाडूला आपल्या क्षमताच बोलता येत नाहीत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। अथेन्स ऑलिम्पिक पासून कारण मग मल्लेश्वरीनं कधी उत्तेजक द्रव्य घेतलेला मला आढळला नाही, सानिया मिर्झानं उत्तेजक द्रव्य घेतलेला मला आढळला नाही, कशबा जाधवनं घेतलेला नाही। मित्रांनो, वाडा आणि नाडा नावाच्या दोन संस्था स्थापन झाल्या, वाडा म्हणजे वर्ल्ड डोपिंग एजन्सी आणि नाडा म्हणजे नॅशनल डोपिंग एजन्सी सर, या दोन्ही संस्था उत्तेजक द्रव्य घेऊ नये म्हणून लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत असतात। आता नुकत्या नुकत्या भारताची जेवढी शोकांतिका आणि नामुष्की उडवली तेवढी ऑलिम्पिकला कधी उडवली नाही। आता नुकताच ब्राझीलमध्ये रिओ डी जेनेरो या ठिकाणी एक ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली सर, आमच्या भारताचं कुस्तीचं नेतृत्व मागच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार यांनी केलं होतं आणि या ऑलिम्पिकमध्ये नरसिंह यादव सोबत भांडण घेऊन सगळ्या देशामध्ये वादळ 2 महिने अगोदर उठवत नरसिंह यादवानं नेतृत्व केलं आणि आयत्या अगदी खेळाच्या आदल्या दिवशी सर वाडा नावाच्या संस्थेनं म्हणजे नाडाने त्याला क्लीन चीट दिली असली तरी आंतरराष्ट्रीय संस्थेनं त्यावर बंदी घातली आणि आमचं दुर्दैव एवढं की त्या गटामध्ये आम्हाला ऑलिम्पिकमध्ये खेळाडू सुद्धा खेळवता आला नाही। आता माझ्या स्पर्धक बांधवांना मी सांगू इच्छेन की कोणत्याही राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी कुठेही उत्तेजक द्रव्य घ्यावं लागत नाही सर। भारताने आजच्या 23 वर्षामध्ये जेवढी पदकं जिंकली नाहीत तेवढी पाहुण्याच्या शर्यतीमध्ये अमेरिकेच्या मायकल ब्लेक्सने एकट्याने 24 पदकं जिंकली पण त्याला कधी उत्तेजक द्रव्य घेतलं नाही ही गोष्ट या ठिकाणी मला अधोरेखित करणं महत्वाचं वाटतं। आता मित्र सांगता सांगता सर एक कुठल्याही प्रकारचा मूळ आधार नसणारं विधान करून गेला की धोनीला सिगारेट खेळल्याशिवाय खेळता येत नाही आणि राहुल द्रविडला उत्तेजक द्रव्य घेतल्याशिवाय किंवा ड्रिंकिंग केल्याशिवाय खेळता येत नाही। मला वाटतं आयसीसी सारख्या आणि बीसीसीआय सारख्या क्रिकेट संघटनांनी कधीही प्रसार माध्यमांना ही माहिती दिली नसेल। व्यक्तिगत पातळीवर एवढ्या राष्ट्रीय खेळाडूवर आपण कसला तरी आरोप लावणं ही आपल्या विचारांची शोकांतिका मला वाटायला लागते। खऱ्या अर्थानं मला वाटतं सर की या उत्तेजक द्रव्यावर बंदी असली पाहिजे कारण खेळाडूंना आपल्या क्षमता जाणून घ्यायची असतील तर खऱ्या अर्थानं असे खेळाडू स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे की ज्यांनी वर्षभर कष्ट केले मग ती कुस्ती असेल धावण्याची शर्यत असेल। आता जर उत्तेजक द्रव्याला समजा यांच्या म्हणण्याप्रमाणे सर आपण परवानगी दिलीच तर 400 मीटर मध्ये धावायचं किंवा 100 मीटर मध्ये धावायचंय। मला वाटतं सगळ्या जगाचा वेगवान जो धावपट्टू आहे हुसेन बोल्ट 19.58 सेकंदामध्ये 100 मीटर अंतर तो पार करतो। अशा खेळाडून जर उत्तेजक द्रव्य घेतलं तर लेट मधले 16 खेळाडू अर्धे करायला त्याला 16 सेकंदही लागणार नाहीत आणि तो सहज सगळ्यांना अर्धा करून जाईल। म्हणून मला वाटतं की खेळामध्ये कुठल्या प्रकारच्या उत्तेजक चाचणीला किंवा उत्तेजक द्रव्याला परवानगी नसली पाहिजे। जाता जाता मित्रांनो एकच म्हणेल मी की खऱ्या अर्थानं हे 19व्या कलमातलं माझ्या मित्रांनी सांगितलेलं स्वातंत्र्य हे व्यायामासाठी असावं सर्वांसाठी असावं आपल्या सर्व स्पर्धेसाठी असावं परंतु कुठल्याही प्रकारच्या उत्तेजक द्रव्यासाठी नसावं। जाता जाता मी एकच म्हणेल की अशा उत्तेजक द्रव्यावर बंदीसाठी आपल्यासारख्या खेळाडूंनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्व भरून उद्याचं कर्तृत्व गाजवण्यासाठी हा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे की अंमलात पदार्थावरती बंदी असली पाहिजे आणि मी विषयाच्या बाजूवर काम करून पुन्हा एकदा सांगतो की या पदार्थावर बंदी असलीच पाहिजे आणि असलीच पाहिजे। जाता जाता सर्वांनी व्यासपीठाला आणि आपल्या स्पर्धक मित्रांना एक शेर सांगतो की अशा प्रकारच्या अत्याचाराविरोधात अन्यायाविरोधात एक शेर सांगतो जोर झुलुमके टक्करने संघर्ष मारा नारा आहे जोर झुलुमके टक्करने संघर्ष मारा नारा आहे हिंद देश के सपनों तुम आगे बढ़ो ये हिंदुस्तान तुम्हारा है हिंदुस्तान तुम्हारा है जय हिंद।